नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला क्लासवाला या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी द्वितीय सत्र पेपर गणित भाग 2. बघायचं 2022-23 या वर्षी झालेला मित्रांनो पेपर आहे, पण मात्र हा पेपर आमच्या इथे शाळेमध्ये झालेला आहे, पण मात्र प्रत्येक शाळेचा पेपर वेगळा असतो, त्यामुळे आपल्याला हा पेपर येऊ शकतो किंवा येऊ शकतही नाही, त्यामुळे आपण संपूर्ण या पेपराच्या भरोशावर राहायचं नाही आहे. त्यासाठी वेळ आपल्याला 2 तास मिळणार आहे. तर आता सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये बघायचा प्रश्न क्रमांक 1, त्यामधील अ खाली उपप्रश्न सोडवायचे, त्यामधील योग्य पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे, ते व्यवस्थितपणे आपण त्यामध्ये बघायचा प्रश्न क्रमांक 1 अ यामधील 1 समूह चौकोनाच्या समूह कोणांचे नाव आहे, कोणांची मापे 2x व 3x-40° असतील तर एक्स बरोबर किती. यानंतर यामध्ये 2 बघायचे, एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे, 0 हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, ओपी बरोबर 4.2 सेंटीमीटर असल्यास पीचे स्थान कोठे असेल. यानंतर यामध्ये 3 एक्स अक्षावरील कोणता बिंदू खालीलपैकी कोणत्या रूपात असतो. यानंतर 4 साईन 90ची किंमत खालीलपैकी कोणती आहे, यामध्ये ऑप्शन ए बी सी आणि डी. यानंतर प्रश्न क्रमांक 1 यामधील ब बघूया. खाली उपप्रश्नामध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, यामध्ये पहिलं 5.7 सेंटीमीटर लांबीचा ए बी रेषाखंड काढून तो दुभागा. 2 खाली बिंदू कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहे, यामध्ये ए -7 आणि -12, यानंतर बी -6, 0, यानंतर यामध्ये सी समांतरभुज चौकोनाचे कोणतेही 2 गुणधर्म लिहायचे आहेत, यामध्ये आणि 4 किंमत काढायची 5 sin θ + sin 30° + 3 tan 45° यांची. यानंतर प्रश्न क्रमांक 2 यामध्ये अ बघायचे, खाली कृती पूर्ण करायची, यामध्ये कोणतेही 2 लिहायचे. यामधील पहिलं चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. ठीक आहे, चौकोन पी क्यू आर एस समांतरभुज चौकोन आपल्याला काय इथे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, ते व्यवस्थितपणे आकृती आपल्याला बघायची आणि आपल्याला ते पूर्ण करत जायचे, रिक्त स्थानांची ते पूर्ती आपल्याला इथे करायची आहे. ठीक आहे, 1, 2, 3 आणि 4 प्रकारे. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक यामध्ये 2 बघायचे, दिलेले आकृतीत वर्तुळाचे केंद्र पी आहे आणि त्या आकृतीवरून पुढील सारणी आपल्याला इथे पूर्ण करायची, आकृती पी केंद्रबिंदूवर पुढील सारणी आपल्याला इथे पूर्ण करायची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 व यामधील ब बघूया, कोणतेही 4 उपप्रश्न आपल्याला इथे सोडवायचे आहेत. व 4 उपप्रश्नामधील पहिला 7.5 सेंटीमीटर कडा असलेल्या घनाचे घनफळ किती. 2 sin θ = 11/60 तर cos θ ची किंमत नित्य संबंधीचा उपयोग करून काढायची. यानंतर 3 एक्स अक्षाला समांतर त्या अक्षाच्या खाली 5 एकक अंतरावर असलेले रेषीय समीकरण लिहायचे. 4 चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेंटीमीटर आहे तर चौरसाच्या बाजूची लांबी काढायची आहे. आणि 5 शंकूची लांबी उंची 12 सेंटीमीटर व तिरकस उंची 13 सेंटीमीटर आहे तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती. प्रश्न क्रमांक 3 अ खालील कृती पूर्ण करायची, कोणते एक यामध्ये लिहायचे. गोलाचे पृष्ठफळ 12/56 सेंटीमीटर आहे तर त्या गोलाची त्रिज्या काढण्यासाठी पुढील कृती आपल्या इथे पूर्ण करायची आहे. येथे गोलाचे पृष्ठफळ देण्यात आलेले आहे. ठीक आहे, यावरून गोलाची त्रिज्या आपल्याला सांगायची आहे. यानंतर यामध्ये 2 बघायचे, 3x-y = 0 या समीकरणाचा आलेख करण्यासाठी पुढील सारणी ते पूर्ण करायचे आपल्याला. x, y = 0 1 आणि -1 देण्यात आले, ते योग्य सारणी आपल्याला इथे पूर्ण करायची. यानंतर प्रश्न क्रमांक 3 यामधील ब बघायचे, कोणतेही 2 प्रश्न यामध्ये आपल्याला सोडवायचे आहेत, उपप्रश्न सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी. यामधील पहिलं समूह चौकोनाचे कर्ण पी आर आणि क्यू एस यांची लांबी अनुक्रमाने 20 सेंटीमीटर व 48 सेंटीमीटर आहे तर त्या समूह चौकोनाचे पी क्यू आर एसच्या बाजू पी क्यूची लांबी काढायची. 2 चौकोन एल एम एनमध्ये एल एम बरोबर 7.2 सेंटीमीटर, कोन एम बरोबर 105° एम एन बरोबर 6.4 सेंटीमीटर तर त्रिकोण एल एम एनचे परिवर्तुळ काढा. यानंतर यामध्ये 3 आलेख कागदावर ए बरोबर 2, 3, b, 6, -1 आणि सी 0, 5 हे बिंदू स्थापन करा. जर हे बिंदू एक रेषा असतील तर त्यांना समवणारी रेषा काढायची. यानंतर 4 वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 1980 सेंटीमीटर असून तळाची त्रिज्या 15 सेंटीमीटर असल्यास त्या वृत्तचितीची उंची काढायची. या ठिकाणी आपल्याला पाया किती वापरायचा, तर 22/7 आपल्या इथे पाया वापरायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 यामधील पहिलं, एका वर्तुळात 2 समान लांबीच्या जीवा परस्परांना समांतर आहेत, केंद्रापासून त्या 5 सेंटीमीटर अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाच्या जीवांची लांबी किती. यानंतर 2 काटकोन त्रिकोण एल एम एनमध्ये कोन एम बरोबर थीटा एम बरोबर 90° कोन थीटा बरोबर 24/25
तर साईन थीटा टॅन थीटाचे गुणोत्तर काढायचे आपल्या इथे. तसेच साईन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा यांची किंमत आपल्याला सांगायची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, समभुज त्रिकोण डी एस पीमध्ये डी एस बरोबर 7.5 सेंटीमीटर, तर त्रिकोण डी एस पीचे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ काढायचे. परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ यांच्या त्रिज्या मोजून लिहायचे. परिवर्तुळ त्रिज्याचे अंतर्वर्तुळाच्या त्रिज्याचे असले गुणोत्तर काढायचे. यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील उपप्रश्न सोडवायचे कोणते, यामध्ये एक सोडवायचं. यामधील पहिलं, खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरांची किंमत लिहायची. यामध्ये साईन 16, कॉस 30, टॅन 45, साईन 90, कॉस 0° आणि टॅन 16. यानंतर 2, खाली लिहिलेले विधाने सत्य की असत्य ते आपल्याला इथे सांगायचे आहे. यामध्ये पहिलं, प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो. 2, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. आणि 3, प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत असतो. यामध्ये असत्य की असत्य आपल्याला सांगायचं आहे.